कोण सभेला येऊ का सभेला येऊ का, कारण मला अजून विक्रोळीच्या सभेला जायचंय. यशवंत म्हणला काका थोडी गर्दी कमी आहे. मी म्हणलं गर्दी कमी असलेली चालते पण दर्दी असावी, आम्ही रात्रभर गजल म्हणायला तयार आहोत. खरं म्हणजे मी सकाळी आज साहेबांच्या भेटीला गेलो होतो. ते म्हणले तुम्ही काय बोलणार? म्हणलं साहेब मी काहीच तयारी केली. आता जे सुचल समोरचे लोक काय प्रतिसाद देतात त्याच्यावर मी माझे विचार त्यांच्याकडे मांडेल. मित्रांनो, गेल्या 3-3.5 वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणाचं जेवढं अधपतन झालं तेवढं यापूर्वी कधी झालं नाही. मी 70-71 पासून हे राजकारण पाहतो. 78 खंजीर खुपसण्याचा एक प्रसंग सोडला तर महाराष्ट्रात असं काही झालं नाही ना. ते कसं दोन तरुण मुलं मुलगी आणि मुलगा भेटतात, लग्न करायच्या आणाभाका होतात, घरच्यांना सांगितलं जातं, पाहुण्यारावळ्याला सांगितलं जातं. आजकाल एक नवीन फॅशन आली प्री वेड, त्या प्री वेड फोटो सेशन. हे आमच्या काळात तर नव्हतं. लग्न झाल्यावर सुद्धा फोटो काढायला मिळायचे नाही तर लग्नाच्या अगोदरचे फोटो. आणि हे सगळं झाल्यानंतर एके दिवशी नवरी म्हणली मला लग्नच करायचं. नवरा थोडा चालू होता. आता कोण नवरा कोण नवरी आहे तुमच्या सत्सद्विधीवर सोडतो, मला नका विचार. नवऱ्याने दुसरी पोरगी धरून आणली, तिला रजिस्टर ऑफिस मध्ये घेऊन गेला, लग्न केलं, घरी आला, सत्यनारायण सुद्धा झालं नाही, पोरगी गेली निघून, नवरा पुन्हा एकटा. आणि मग आपण नेहमी म्हणतो की राज हट्ट बाल हट्ट स्त्री हट्ट. एक स्त्री हट्ट उभा राहिला. एक महाविकास आघाडी तयार झाली. आता तयार करणारी आघाडी कोण? तर महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांना नारद म्हणून संबोधण्यात येतं, काही तरुण पत्रकार असतील त्यांना हे माहीत नाही. नुकतेच मराठवाड्यातले तडफदार आमदार, अभ्यासू आमदार जे 100 वर्ष जगले, त्यांचं दुःखद निधन झालं. केशवराव धोंडगे यांनी शरद पवारला दिलेली उपमा. आणि मग त्यांच्या जोडीला आमचे झाकण झुले संजय राऊत, सत्यशिवा यांना काय करमत नाही. मग आता ह्या उद्धव बाबाला पटवायचं कसं? याला मुख्यमंत्री पदाला पटवायचं कसं? त्यांनी तर शपथ घेतली की सामान्य शिवसैनिक मी मुख्यमंत्री करेन. एकनाथ शिंदे सगळीकडे जाई का जळवून एकदम टापटीप मध्ये, त्यांना वाटलं आपला नंबर लागतो. आता या जोडगोळीनं एक काम केलं आणि घरी सैरेंद्रीनं केस मोकळे सोडले. तुम्हाला माहिती सैरेंद्रीनं केस मोकळे सोडल्यावर काय झालं? आता सैरेंद्रीला खरं म्हणजे नवरा मुख्यमंत्री होतो का नाही याच्यात काही रस नव्हता, मुलाला मंत्री करायचं. त्या घरच्या तापापायी ते मुख्यमंत्री पद स्वीकारलं आणि तो कारभार सुरू झाला. मुळातच अवकात, खरं म्हणजे अवकात हा शब्द आपण मराठीत आर्थिक ह्याच्यात घेतो तसं नाही, एखादी काम करण्याची ज्याची क्षमता या दृष्टीने तो वापरला जातो, मूळ उर्दू शब्द आहे. अवकात नसलेल्या माणसाला तुम्ही गादीवर बसवलं, मला तर नितीनजी हा संशय आहे की आजारपण सुद्धा खरं एक खोटं देवाला माहिती, कारण कारभार यांना करायचा होता.
म्हणून त्यांना आजारी पाडलं आणि कारभार सुरू झाला। महाभारतामध्ये धर्मराजाने आपले सगळं राज्य, आपले भाऊ, आपली बायको पणाला लावली, तो दूत हरला। पण इथं उलट झालं, बायकोनं एवढा राजकारणात हक्क केला की नवऱ्याचं राज्य पणाला लागलं, आणि एके दिवशी मुख्यमंत्री पद गेलं। अर्थात ते आलंच होतं कसं, तर जाण्याचं दुःख वाटण्याचं कारण नाही। आणि मी मग यांची एकदा मुलाखत पाहिली, त्यांना खूप राग आला। त्या मुलाखतीवर मी प्रतिक्रिया दिली होती की आमच्याकडं, मी थोडा ग्रामीण भागातून येत असल्यामुळं गाळूबाळूचा एक तमाशा आमच्याकडे फार प्रसिद्ध होता, म्हणजे गाळूनं काय प्रश्न उत्तरायचे आणि बाळूनं काय उत्तर द्यायचं ठरलेलंच होतं। आणि ती तुम्ही ती सुप्रसिद्ध मुलाखत पाहिली असेल। त्याच्यात माजी मुख्यमंत्री म्हणतात, माझं काय ऑपरेशन झालं, मला असं झालं, मला नेहमी काळजी अशी होती की माझ्या गालावर डास बसला तर मी खाजू कसा, हे मुख्यमंत्र्याला पडलेले प्रश्न। अरे मी म्हणलं, बाबा मुख्यमंत्री होता चार माणसं ठेवायचे, जिथं पाहिजे तिथं खाजून द्यायचं, हा काय मुलाखतीचा प्रश्न? आणि मग आरडाओरडा सुरू केला, आम्हाला धोका दिला, आम्हाला धोका दिला। अरे तू पळून गेला बाबा, धोका तुला देणाऱ्याने दिला, छोटी चोरावर मोर निघाला। वर्षा बंगल्याहून चार वेळा अमित शहाला फोन केले, अमित शहानं फोनच घेतले नाही, सामान घेतलं निघून आले। आणि मग बापने दोघे ओरडायले की अनैतिक सरकार, ते घटनाबाह्य सरकार आहे। अरे तुझा बाप अविश्वासाच्या ठरावाला पुढे गेला का, विश्वासदर्शक ठराव मांडला का? नाही। आणि घटनाबाह्य सरकार, घटनाबाह्य सरकार यांनी ओरडायला सुरुवात केली। मध्येच काय सुरू केलं, माझा बाप पळवला, माझा बाप पळवला, माझा बाप पळवला। खरं म्हणजे लौकिक दृष्ट्या स्वर्गीय बाळासाहेब त्यांचे पिता आहे, पण ते आपल्या सगळ्याचे बाप आहे। हिंदू हृदय सम्राट म्हणजे आपल्या सगळ्याचे बाप आहेत। आणि तुझा बाप तर बापाचा बाप होता, त्याला कोण पळवून घेऊन जाणार? पण लोकांची सहानुभूती मिळवायची, बाप पळवणारी टोळी आली। अरे बाबा, 2005 साली ज्यावेळेस मुंबई महापुरात बुडाली होती, त्यावेळेस या वृद्ध बापाला सोडून तू कुठं पळून घेतलास ते तर सांगा उदर लोकांना। आयुष्यभर बाळासाहेबांनी, आयुष्यभर शरद पवारशी मैत्री ठेवली, पण कधी राजकीय सोयरे केले नाही। मी तर त्यावेळेसही म्हणलो होतो, प्रमोद महाजन आयात होते, याला खरा मर्द माणूस आहे राज ठाकरे। शिवसेनेचं चिरबंदीगार दिलं सोडून आपली भाकरी आपण कमवायला निघून गेली बाहेर, की हिम्मत लागते। आणि ते असं म्हणतात ना, पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा त्रिलोकी झेंडा। बाप भलत मोठं भांडवल सोडून गेला होता, 10 वर्षात त्या पक्षाचं पूर्ण वाटोळं करून आता बस। यामध्ये राष्ट्रवादीचा फायदा झाला, कारण राष्ट्रवादी सत्तेशिवाय राहूच शकत नाही। वाटेल ते कुलुपत्या करून ते सत्तेवर यायचं पाहतात। आणि आता राष्ट्रवादीनं महाराष्ट्रात दुसरा एक खेळ खेळायला सुरुवात केला। 2004 साली ते त्यांनी खेळ खेळला होता, जाती जातीत भांडणं लावायचे, जाती जातीत भांडणं लावायची, मराठा मराठा ते ब्राह्मण ब्राह्मण तर सुरू करायचे, आणि आपली पोळी भाजून घ्यायची, कारण राजकीय विचार त्यांच्याजवळ नाही आहेत। परवा अजित पवार काय म्हणले, हे छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते। मुंबऱ्याचा ईश्वरच जहाचा मावशीचा नवरा लगेच तिथून म्हणायला सुरुवात केली, ओ नव्हते 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 नव्हते। जितेंद्र आव्हाडने तिच्या बहादूरगडवर, जितेंद्र आव्हाडला बहादूरगडचं पूर्वीचं काय नाव होतं हे शोधायला गुगलवर जावं लागेल, ते गुगल इतिहासकार आहेत ना, ते गुगलवर शोधतात। बहादूरगडचं पूर्वीचं नाव पेडगाव होतं, म्हणले तिथं संभाजी महाराजाचे डोळे काढले म्हणजे ते मंदिर पाडलं नाही। बघा लॉजिक, अरे इतका क्रूर होता, त्याचे डोळे काढले,
आणि तुम्ही औरंगजेबाला धर्मनिरपेक्ष ठरवण्यासाठी म्हणून शंभूराजांना तुम्ही धर्मवीर म्हणत नाही ही तुमची भावना। आणि अजित पवार काय म्हणले पुण्यात, नाही मी धर्मवीर म्हणणार नाही। बाबा तू सत्तेचा चमचा घेऊन तोंडात जन्मलास, तू शेतकऱ्याच्या धरणात मुतू शकतोस, तू उद्या तुझ्या काकाला म्हणशील काका नाही काकू आहे, तर काकू आहे, आम्हाला काय करायचं? काँग्रेस, काँग्रेसला तर मुफ्त आहे मुलग्या, हात नाही उठणं तेवढं सत्ता उपभोगली। आता या काँग्रेसचे आता युवराज युवराज म्हणते ते पदयात्रा काढू लागले राहुल गांधी, आता ते स्वतःला हिंदू म्हणतात। आमच्याकडे ग्रामीण भागाचे एक मन आहे, माँ माली बाप तिली बेटणी तिथले सय्यद आई, ते कुठून हिंदू आहेत आम्हाला कधीच कळालं ना। आईकडून हिंदू आहेत ना बापाकडून हिंदू आहेत, असले तर थोडे बहुत आजीकडून असतील, तेवढ्यावर त्यांनी जानवं घातलं, आम्हाला काही त्यांना आहे नाही। हे ज्यावेळेस त्यांची पदयात्रा, त्या पदयात्रेचं एवढं कौतुक होत आहे। नितीनजी, महाराष्ट्रामध्ये धनगर समाज फार मोठा आहे, या धनगर समाजातले कित्येक याच्यापेक्षा वृद्ध असलेली माणसं याच्यापेक्षा जास्त मेंढर घेऊन पदयात्रा करते, याचं काय कौतुक घेऊन बसलं? बर हा महाराष्ट्रात आला, महाराष्ट्रात आला की त्यांच्या अंगात संचारलं की सावरकरांचा अपमान करायचा। मला एक सांगा, स्वातंत्र्यपूर्व काळात, खरं म्हणजे आजच्या काँग्रेसचा आणि स्वातंत्र्यपूर्व काळाच्या काँग्रेसचा काही संबंध नाही, एक तरी काँग्रेसचा मोठा नेता इंग्रजांनी त्याला फाशी दिली? एक तरी काँग्रेसचा असा मोठा नेता जो इंग्रजाच्या गोळीबारात बळी पडलाय? एक तरी काँग्रेसचा असा मोठा नेता लाला लाजपतराय सोडले तर लाठी हल्ल्यात जबर जखमी झालाय? एका तरी काँग्रेसच्या नेत्याला जन्मठेप झाली काळ्या पाण्याची शिक्षा तर लांबत राहील? पण हा मुंज्या जी जो गाडी वाढून फिरतो, मला वाटतं 17 नोव्हेंबरला मी त्याला पहिल्यांदा म्हणलं की आसामच्या मुख्यमंत्र्यांनी ऐकलं आणि त्याने ते गुजरातच्या भाषणात वापरलं। आता याला मी मुंजा का म्हणलो असेल, कारण माझ्या हयातीत तर त्याचं काही लग्न होणार नाही। आणि याने सावरकरला माफीवीर म्हणायचं असं मत, अरे आत्ता जे अंदमानमध्ये कोलू ठेवलंय ते कोलू तू एकदा फिरवून बघ, मागून काय बाहेर पडते, पुढून काय पडायचं ते सोडूनच दे। तू सावरकर, आम्ही सगळे अडवायला गेलो होतो, पोलिसनं बळाचा वापर केला, हे तर राहुल गांधीला दाखवलं असतं आम्ही का? आणि हा दुसरा मुंजा महाराष्ट्रातला त्याला भेटायला गेला ज्याचे आजोबा सावरकर भक्त होते, असे आदित्य ठाकरे त्याच्या गळ्याला गळे लावून बसते। म्हणजे नुसते जे हिंदूचा अपमान करत नाही तर आमच्या आराध्य देवतांची सुद्धा अपमान करतात। परवा संभाजीनगरमध्ये एक पदवीदान कार्यक्रमामध्ये राज्यपाल आले होते, राज्यपाल हे पद एवढं मोठं आहे की त्यांच्यावर मला टीका करण्याचे अधिकार नाही, तेवढी माझी योग्यता नाही। त्यांनी बोलता बोलता युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजाची तुलना ज्या दोन व्यक्तीशी केली, त्या व्यक्तीनं काय ऐकून घेतलं? त्यांच्यापैकी एक जण उठून असा म्हणाला नाही की आम्ही त्या योग्यतेचे नाही, त्यांना खूप बरं वाटलं। मला सांगा, सुषमा अंधारे संजय राऊतच्या आईला ती जिजाऊ आहे म्हणते, हा अपमान नाही आहे? म्हणजे तुम्ही अपमान केला तो अपमान आहे, आणि आम्ही धर्मवीर म्हणलं तर तुम्ही म्हणणार नाही। आणि या सगळ्यामध्ये जी शिवसेनेची दोन छकलं झाली, आता जी काही उद्धवची शिवसेना आहे ना, त्याच्यात भगिनीवर मला माफ करा, महिलांचं राज्य आलं, पुरुष काही कामाचे राहिलेच नाही, महिलांचं राज्य आलं। आता इतके दिवस शिवसेनेच्या महिला काम करत होत्या, त्या ज्या उजेडात होत्या प्रकाशात होत्या, ही बळी आल्यामुळे त्या अंधारात गेल्या। मला एकदा दसऱ्याची सभा झाल्यावर
एका फार मोठ्या वृत्तवाहिनीचे संपादक राहिलेले माझे मित्र मला म्हणले, अरे प्रकाश सुषमा अंधारे खूप बोलते, तिचं काही करायला पाहिजे. मी त्याला म्हणले, बाबा जोपर्यंत ती माझ्या साहेबाविषयी बोलत नाही तोपर्यंत मी काही लक्ष देणार नाही. आणि तिला काय दुर्बुद्धी झाली ती 1 डिसेंबरला इथं काहीतरी साहेबांची बोल. आता उद्धवजी, ही सुषमा अंधारे तुमच्या बापाला 85 वर्षाचं म्हातारं म्हणली या शब्द तलवार तिथे ते ॲक्शन तुम्ही मुलांनी ऐकून घेतलं असतं. किती लाक्षणी बघ, किती परिस्थितीने विवश झालेले. शिवसेनेला काय म्हणली होती, काँग्रेसच्या पर्टीतला नाग. कितीनं वापरलेले शब्द, मी नाही, किती प्राध्यापिका सुषमा अंधारे, मी मॅट्रिक पास म्हणून काय बोलतो, हिनं काय म्हणजे सोडून दिलं पिकून. म्हणले, एकनाथ महाराज कुत्र्याच्या मागं तुपाची वाटी घेऊन गेले. ते हुशार आहे, प्राध्यापक आहे, त्याला हे सगळं माहिती आहे कोण संत तुपाची वाटी घेऊन गेले. पण एकनाथ महाराज पडले ब्राह्मण, चारांना कुठं दबडले भट दिलं त्याला ठोकून. अगं बाई, त्या एकनाथ महाराजांनी आपल्या वडिलाच्या वर्ष श्राद्धाला त्या काळातल्या दलित लोकांना घरी जेवायला घातलं म्हणून ब्राह्मणांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला होता हे नाही तू सांगितलं. एखाद्या सांगेल, ह्या एकनाथ महाराजांनी 1400 श्लोकांचं भागवत लिहिलं, त्या भागवताची काशीमध्ये हत्तून मिरवणूक काढली हे नाही सांगितले. त्याला माहित नाही एवढी थांबली ती कशी. आता ह्या महिला बिचाऱ्या नवरात्रात उपास करतात आमच्या खेडेगावात, पायात चप्पल घालत नाही. माझी आजी तर सतरंजीवर झोपायची, गादीवर नाही झोपायची. काय आपलं भावना मना एक शरीराला आपण किती त्रास देऊ शकतो, या सगळ्या गोष्टी त्या करायच्या, तिची किती थट्ट उडी नाही. आणि ही बाई पदर पसरून कोल्हापूरला नारळ घ्यायला गेली. काय म्हणजे ज्ञानेश्वरांना रेड्याला शिकवलं पण माणसाला शिकवलं नाही. अगं माऊली, 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी माणसाला शिकवण्यासाठीच केली ना सोप्या मराठी भाषेत. पण आता या म्हशीच्या स्वप्नात जर रेडा येत असेल तर आम्ही काहीच करू शकत नाही. बर, आता नवीन सरकार आले ते तरी काही फार चांगले काय चाललं. मी तुम्हाला म्हणलं, एक राजहट्ट जो प्रकार असतो ना, ते समृद्धी महामार्ग म्हणजे हा राजहट्ट. देवेंद्रजीच्या मनात आलं की मला नागपूरहून मुंबईला एक महामार्ग बांधायचा आहे. ते एकाच दिवशी तेवढे पोलीस एस्कॉटमध्ये गेले, कोणा जाणार नाही. लाखो कोट्यावधी रुपये खर्च केले, लाखो एकर शेतीची जमीन उद्ध्वस्त केली, राहिलेल्या शेतीच्या जमिनीतून चांगली माती काढून नेली. या महाराष्ट्राच्या विधानसभेचे माजी सभापतीची 100 एकर जमिनीतून माती काढून नेली. त्याचा टॅक्स किती माहिती आहे का नितीनजी, आपल्याला आंदोलन हातात घ्यावं लागलं. 2-3 पावणे 2 रुपये किलोमीटर टॅक्स आहे त्याच्यावर. कोणत्या सामान्य माणसासाठी काढला, कोणत्या सामान्य माणसासाठी काढला. रोज राज ठाकरेंच्या घरी येता मैत्रीची तुम्ही दुहाई देता. आज राज साहेबांच्या अंगावर महाराष्ट्रात 100 केसेस आहेत. तुम्ही एक काम करू शकत नाही, एक अध्यादेश काढला तर महाराष्ट्र निर्माण सेनेच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या साहेबांच्या केसेस निघून जातात. मी भाजपच्या कोण तुमच्या एकला जाहीर सांगतो, याची किंमत तुम्हाला येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत चुकवावीच लागेल. राज साहेबांनी मध्ये अयोध्येला जायचं ठरवलं, किती मोठा गोंधळ. म्हणतो ब्रिजभूषण सिंग, त्याला तुम्ही चॅलेंज दिले तर TV9 वाला कोणी आहे का त्याला विचारा. मी तीन संभाजीनगर बसलो तर तिकडून आलाच नाही. मी एक राज ठाकरेच्या कार्यकर्त्याची हिंमत बघ चर्चा करायची घेतो. तीनपट माणूस हा, याची काय अवकात आहे हो. पण कुणी भाजपला महाराष्ट्रातला नेता असा मानला नाही की यांना राम मंदिराच्या दर्शनाला जाऊ द्या का. तर हे हिंदुत्वाचे खरे नेते आता उभा राहतील तर आपलं दुकान कोण चालवेल. राज ठाकरे ज्यावेळेस हिंदुत्वाची भूमिका घेतली कोण दुकान चालवेल. आणि भाजपचे हिंदुत्व मला विचारा, यांचा अखिल भारतीय अध्यक्ष चंद्रपूरला त्या पिरावर चादर चढवायला गेला होता. मला सांगा कोणी मुसलमान नेता येतो सिद्धिविनायकला
असून तिने वयस येतो का पितांबर नेसून उपरनं टाकून येतो का तिथं? तुम्ही का जाता तिथं? राज साहेबाला अयोध्येत नऊ जागण्याच्या षड्यंत्रामागे हे सुद्धा लोक आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीत याचा सुद्धा लोक निश्चित बदला घेण्याशिवाय राहणार नाही. मला एवढं सांगण्याचं कारण असं होतं, हे सगळे लोक असे सत्ता पिपासू यांना काही करायचं नाही आणि त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे हातात काही सत्ता नाही पण लोक त्यांच्याकडे का जातात? कारण स्फटिकासारखं निर्मळ मन, जे पोटात ते ओठात, जे ओठात ते पोटात, दुसरं काय? जनतेसाठी काम करायचे. पण हा नेता उभा राहिला तर आपलं दुकान बंद पडेल. या नेत्याची मैत्री तर हवी आहे पण राजकीय नको. हे सगळं महाराष्ट्रात चाललंय. मी तुम्हा सगळ्यांना एवढंच आवाहन करू इच्छितो की येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत एकदा तरी राज साहेबांना संधी द्या, एक संधी फार नाही. आणि आम्ही तुमच्या कसोटीवर आम्ही सर्व कार्यकर्ते, आमचे नेते राज ठाकरे उतरले तर तुम्ही पुढचा निर्णय तुम्ही घ्या, एवढंच मी आपल्याला सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.